नमस्कार, मी प्रमोद पुरी, आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आपण घेऊन आलेलो आहो तो आलेला प्रमोशन, जो 20 एप्रिल 2021 शासन निर्णय पारित झालेला आहे त्या अनुषंगाने प्रमोशन बाबत काय कारवाई करावी किंवा आपण पदोन्नतीच्या यादीमध्ये कोण्या ठिकाणी आहो हे पाहण्याकरिता हा व्हिडिओ बनवत आहो। याकरिता आपण आपल्या होमपेजमध्ये जे जे नवीन व्हिडिओ आपण टाकतो हे सर्व आपल्याला एका ठिकाणी मिळून जाईल। तर याकरिता फक्त आपल्याला एवढंच पाहावं लागेल, काही 33 पानं जे आलेले आहे यामध्ये प्रत्येक पानामध्ये आपला जो विषय असेल, आपल्याला जे पाहिजे असेल ते पाहायचं किंवा या ठिकाणी सर्च करायचं। सर्च केल्यानंतर या ठिकाणी तो शब्द टाकायचा, जर अनुषंगाने जर शब्द याच्यामध्ये असेल तर आपल्याला ते दिसून येईल। तर या अनुषंगाने आपण काय करू, प्रमोशन या टॅबला इथे क्लिक करू। इथे आल्यानंतर आता काय झालं, या ठिकाणी का महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा जो 20 एप्रिल 2021 शासन निर्णय निघाला, तर त्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे का यापूर्वी जो 18 फेब्रुवारीचा शासन निर्णय काढलेला होता तो रद्द करण्यात आलेला आहे। बरोबर आहे, मग त्या अनुषंगाने काय झालं का 18 फेब्रुवारीच्या शासन निर्णयामध्ये म्हटलं होतं की 29 डिसेंबर 2017 शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे। तर आता या ठिकाणी काय झालं का 20 एप्रिलमध्ये जर म्हटलं आहे का 18 फेब्रुवारीचा हा शासन निर्णय रद्द झालेला आहे, तर त्याच्यामुळे या शासन निर्णयामुळे 29/12/17 जो रद्द शासन निर्णय म्हटला होता तर तो काय झाला का हा रद्द केल्यामुळे तो पुनर्जीवित झाला। म्हणजेच काय झालं का 29 डिसेंबर 2017 शासन निर्णय आता पुन्हा नव्याने लागू होईल। तर त्या अनुषंगाने आपल्याला काय करावं लागेल, तर त्या अनुषंगाने एकच विचार करावा लागेल आपल्याला का आपण हे पाहून घेऊ। याच्यात मी GR टाकलेला आहे आणि एक्सेलची सीट टाकलेली आहे। तर या ठिकाणी एक्सेलच्या सीटला क्लिक करा, आपल्याला एक्सेलची सीट दिसेल आणि हा 20/4/2020 आपण GR काढूया। काय म्हणते तर पाहू। आता या GR मध्ये काय म्हटलेलं आहे का रेफरन्स दिलेला आहे 18 फेब्रुवारी 2021, डिसेंबर 29 डिसेंबर 2017 आणि 25 मे, म्हणजे तिन्ही याच्यामध्ये हे रेफरन्स आलेले आहे। तर आता याच्यात काय म्हटलेलं आहे, यांनी 18/2/2021 रद्द करण्यात येत आहे, म्हणजे रद्द झालेला आहे। आता आपण जेव्हा 18/2/21 पाहू तर त्यामध्ये म्हटलेलं होतं का 1 डिसेंबर 2017 शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे, तर तो पण आता हे झालेला, तो पुनर्जीवित झालेला आहे। तर पुनर्जीवित झाल्यामुळे काय होणार आहे आपल्याला, आता याच्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे, एवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे। जे मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना 25 मे 2004 शासन निर्णयानुसार जर त्यांना पदोन्नती मिळाली असेल आरक्षणाचा लाभ घेऊन, तर याच्यामध्ये दोन भाग केलेला आहे। एक भाग केलेला आहे 25 मे 2004 रोजी किंवा त्याच्या आधी जर एखाद्याला आरक्षणाचा लाभ घेऊन पदोन्नती मिळाली असेल तर त्याला पुढचं पदोन्नतीचं पद मिळेल, त्याची ज्येष्ठता कुठे कमी जास्त होणार नाही। परंतु ज्यांना 25 मे 2004 पदोन्नती आरक्षणाच्या बेसवर मिळालेली आहे तर त्यांच्यासाठी पदोन्नतीसाठी काय होईल का ते ज्या मूळ पदावर होते, सेवा प्रवेशाच्या मूळ पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नती पात्र राहील। म्हणजे काय होईल, ज्यांना जरी पदोन्नती मिळाली असेल तरी पण या ठिकाणी काय म्हटलं आहे त्यांनी का मूळ पदाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार देईल। आता ते आपण एक्सेलच्या माध्यमातून पाहूया काय। आता तर एक्सेलची सीट जी आहे ती या ठिकाणी आपण एक्सेलची सीट दिली, याला क्लिक करायचं आणि बाकीची GR पाहून घ्या 2017 काय म्हणते। तर आता आपण हे एक्सेलची सीट ओपन करू। आता या एक्सेलच्या सीटप्रमाणे मी आपल्याला हे समजून सांगतो का बघा हे कसं आहे। तर आता बघा या ठिकाणी काय होत आहे का मूळ नियुक्ती आपण असं समजू का 5 व्यक्तीचं नाव घेतलं आपण, अनिल, मनोज, प्रमोद, विकास आणि विजय, हे ज्युनियर क्लर्क म्हणून लागलेले आहे। आता यांच्या तारखा बघा, हे 18/2/94 लागलेले आहे, हे 3/8/94
14 2 95 27 24 7 95 10 11 बरोबर आहे। आता याच्यामध्ये काय आला, हा अनिल हा ओपनमधून लागलेला आहे, म्हणून जीएसटी एनटी ओबीसी एससी याच्याप्रमाणे लागलेला आहे। ओबीसी जरी असेल तर आता यांची पदोन्नती पूर्ण ओपनमधून राहील। तर आता हे बघा, या ठिकाणी काय होईल का, यांची पदोन्नती जी झालेली आहे, अनिलची पदोन्नती झालेली आहे ओपनमध्ये असल्यामुळे 15/8/2012, मनोजची पदोन्नती झालेली आहे 19/6/2005, प्रमोदची झालेली आहे 17/7/2009, विकासची 16/3/2014 आणि विजया जे आहे तर ते 15/2/2001 याप्रमाणे यांची झालेली आहे आणि यांना वरिष्ठ पद मिळालेलं आहे। आता वरिष्ठ पद नंतर आपल्याला द्यायचं आहे प्रथम लिपिक। आता प्रथम लिपिकला देते करता आता कसं राहील, तर आता पहिली गोष्ट याच्यात काय येईल का, आपण ही वरिष्ठ लिपिकची ज्येष्ठता बघूया। तर वरिष्ठ लिपिकची ज्येष्ठता यादी कशी झाली होती पहिले, म्हणजे आपण हा शासन निर्णयाचा विचार न करता आपली ओव्हरऑल जशी चालू होती तशी, म्हणजे इथं काय होत होतं काहीच्या सुरुवातीला पहिले कोण प्रमोट झाला या यादीमध्ये, तर यामध्ये 95 जे विजय आहे ते 2001 आले, बरोबर आहे। आता हे 2001 आले, त्यानंतर सेकंड प्रमोशन कोणाचं झाला 2005 या यादीमध्ये 2005, नंतर 9/12/14 म्हणजे हे काय होती, हे जनरल आतापर्यंत जशी चालायची हा शासन निर्णय 2004 कुठेही उल्लेख न करता आपली अशी चालायची। परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, 2004 अनुषंगाने आपल्याला आता ज्येष्ठता यादी करायची आहे आणि याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे यांनी दोन प्रकार केलेला आहे याच्यामध्ये, दोन प्रकारचा, दिनांक 25 मे 2000 रोजी किंवा त्यापूर्वी शासन सेवेत पदोन्नती ने रुजू झालेला, आपण हा जी आर बघूया, शासन रुजू झालेले रोजीची सेवा ज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील, आणि दुसरा प्रकार 25/5/2004 नंतर। आता इथे आपण ह्या सीटमध्ये बघूया पुन्हा, आता आपल्याला हे मूळ आपल्याला 29/12/2000 आपल्याला यादी 1/1/2021 प्रसिद्ध करायची आहे। तर आता बघा विजयाचं काय झालेलं आहे का, यांना 2001 प्रमोशन मिळालेलं आहे, तर 2001 प्रमोशन मिळाला म्हणजे काय, 25/5/2000 त्यांना पदोन्नती मिळाली आहे, म्हणजे यांच्या ज्येष्ठतेला कोणती बाधा येणार नाही अप्रमाणे, बघा अप्रमाणे 25/4 रोजी किंवा त्यापूर्वी शासन सेवेत रुजू झालेलं असेल त्यांना रोजीच्या, बरोबर आहे, रोजीच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नती पात्र राहील, ठीक आहे। म्हणजे आता यांना पदोन्नती आधीच मिळालेली आहे 2001 म्हणजे 25/1 हे याच ठिकाणी होत्या, म्हणजे पहिल्या नंबरला आला। आता दुसरा नंबर कसा येईल अनिलचा, आता अनिलचा कसा आला का, अनिल हा खुल्या प्रवर्गाचा आहे, तारीख आहे 18/2/94, म्हणजे बघा अनिल हा एकदम टॉपमध्ये होता परंतु प्रमोशन केव्हा झाला 12। तर आता काय होणार आहे का, यांच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ कोण आहे, अनिल आहे, परंतु ही विजया जरी याला कनिष्ठ असली तरी प्रमोशन हे 2004 झालेलं आहे, म्हणजे मग इथे काय आला, विजया सिनियर झाली याला आणि अनिल हा सेकंड नंबरवर आला। याला 2012 जरी मिळालं असेल तरी 18/2/94 हे सिनियर होते। आता नंतर काय होत आहे का, नंतर हा 3 नंबरचा जो मनोज आहे, आता इथे काय म्हटलं आहे का, यांचे आधीचे कर्मचारी मनोज प्रमोद हे आरक्षणाचा लाभ घेतल्यामुळे त्यांना दिनांक 20/4/2000 खाली दर्शनात आलेले आहे, म्हणजे आता हा जो जी आर आलेला त्याच्यानुसार आपण यांना खाली घेतलेला आहे बाकीच्यांना दोघांना। आता मनोजची पोझिशन काय आहे, तर मनोज बघा, मनोज हा 3/8/1994 लागलेला आहे आणि 2005 प्रमोशन झालेला आहे। तर इथे काय केलं, हे विजया कटली, इथे हे कटलं, नंतर हा अनिल कटला कारण की हा खुल्यामध्ये गेला। आता मग कोण आला याच्यामध्ये, मनोज, तर मनोज हा ह्या ज्येष्ठतेमध्ये तसंही हे कटल्यानंतर हा ज्येष्ठ आहे मनोज, त्याच्यामुळे यांच्या आधीच यांचं प्रमोशन होईलच कसंही केलं तरी, म्हणजे हा 95 आधी याचंच प्रमोशन होईल, त्याच्यामुळे हा ज्येष्ठ आहे, तर त्याच्यामुळे काय झालं का, हा 3rd नंबरला आला मनोज। हे पदोन्नतीच्या ज्येष्ठतेमध्ये जरी दुसऱ्या क्रमांकावर असले तरी त्यांना आरक्षण लाभ घेतल्यामुळे अनिलपेक्षा कनिष्ठ असल्याने खाली आले, अनिलपेक्षा, म्हणजे अनिल केव्हा होता का, अनिल हा वर होता याच्या मनोजच्या, त्याच्यामुळे हा वर जाईल आणि हे आधीच आलेलं आहे त्याच्यामुळे हे याप्रमाणे येईल।
म्हणून आता प्रमोदची काय पोझिशन येईल का, हा 95 लागला आहे आणि 2009 प्रमोशन घेतला आहे, हा प्रमोद 95 आणि 2000, तर हे बघा याच्यामध्ये काय होणार आहे का, हे नंतरच आहे म्हणजे हा लागलेला नंतर आहे, त्याच्यामुळे हा यांना प्रमोदला हा ज्युनियरच आहे आणि हे विजय आता हे ऑलरेडी वर गेले म्हणजे हा खाली येईल, म्हणजेच काय येईल प्रमोद येईल, प्रमोदच्या खाली विजय येईल, हे प्रमोद आणि प्रमोदच्या खाली विकास, सॉरी विकास, तर याप्रमाणे हे असं ज्येष्ठता यादी या ठिकाणी लागेल, तर हे आपण लक्षात घ्यावं, याप्रमाणे अशी ज्येष्ठता तयार होईल, म्हणजे आपली जी जनरल ही अशी होती का बा मनोज नंतर प्रमोद नंतर अनिल, तर आता इथे बघा म्हणजे हा अनिल खाली होता तर हा अनिल इथे आला, मनोज हा वर होता तो खाली आला, प्रमोद हा इथेच आलेला आहे आणि त्याच्याखाली ज्युनियर हे, म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी काय होईल का, मूळ पदानुसार नियुक्ती बघा आता कशी लागली, तर आता हे यांचा विषय कारण की 2004 आधी असल्यामुळे हा विषय सुटला, परंतु आता इथे बघा दुसरा महिना 8वा महिना 95 95 बघा इथे सिक्वेन्स आपला बरोबर लागलेला आहे, तर हे सिक्वेन्स हा असाच लागेल, तर याप्रमाणे हे लक्षात घ्या, हे मला जसं वाटलं त्याप्रमाणे मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जे पदोन्नती वगैरे हाताळत असेल त्यांच्यासोबत पण संपर्क साधावा, परंतु माझ्या माहितीप्रमाणे असं असायला पाहिजे, ह्या शासन निर्णयाचा आणि याचा सर्व्याचा अभ्यास केला असता याप्रमाणे होत आहे, तर त्यामुळे हे आपण लक्षात घ्यायचं आणि हे शासन निर्णय वाचून घ्यायचे, म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येईल, त्यामुळे हा आजचा व्हिडिओ आपण प्रमोशनच्या संदर्भाने 20 एप्रिल 2021 नुसार टाकलेला आहे, तर आपल्याला जर प्रमोशनमध्ये आपण ड्यू असाल तर हे पाहून घ्या काय होत आहे, तर याप्रमाणे हा आजचं हे हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो, नमस्कार, धन्यवाद.